नमस्कार मित्रांनो वाय पी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघूया पुणे एफ गट क्रमांक दोन या ठिकाणी जो काही सात सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी लेखी परीक्षा झालेली एसआरपीएफ साठी त्याची आन्सर की या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टीकरणासह आपण घेणार आहे त्याआधी आधी जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन सुद्धा दाबा जेणेकरून पोलीस भरतीशी एक जे नवनवीन व्हिडिओ असतील ते तुमच्याकडनं मिस होणार नाहीत चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ मित्रांनो औरंगाबाद एसआरपीएफ चा जो काही पेपर झालेला त्या पेपरमध्ये जशास्त पासष्ट जे पास से चे प्रश्न आहे मित्रांनो एकोणसत्तर जिकेचे प्रश्न विचारलेले एकोणसत्तर पैकी पासष्ट प्रश्न प्रश्न जे आहे ते प्रश्न पाचशे बहात्तर पोलीस भरती प्रश्नपत्रिका संचमधून आलेला आहे म्हणजेच पोलीस भरतीची प्रश्नपत्रिका काढताना पाचशे बहात्तर संचचा त्या ठिकाणी वापर करण्यात आलेला आहे याचं प्रूफही मी तुम्हाला वायपी अकॅडमी टेलिग्राम चॅनलवरती दिलेलं आहे पीडीएफ कोणत्या पेज क्रमांकावरती कोणता प्रश्न आला आहे संपूर्ण त्यामध्ये पीडीएफ आहे त्यावरनं तुम्ही क्लिक करून बघू शकता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे टेलिग्रामची त्यावर क्लिक करून तुम्ही ती पीडीएफ आहे ती पीडीएफही सुद्धा डाऊनलोड करू शकता तर बघा मित्रांनो येणाऱ्या पेपरमध्ये पाचशे बहात्तर प्रश्नपत्रिका संच जे प्रश्न आहे ते प्रश्न पडण्याची पुन्हा दाटशंक शक्यता आहे आणि येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये जे आहे तर पाचशे बहात्तरमधून मधून पुन्हा प्रश्नपत्रिका निघू शकतात त्यासाठी आजच खरेदी करा पाचशे बहात्तर पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच आणि ह्या संधीचा नक्कीच फायदा घ्या कारण अठरा हजार दोनशे दहा प्रश्नाचा सराव यामध्ये तुमचा होणार आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे विठ्ठल राऊतवार सरांचं व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे ऑनलाईनही तुमची बुक करू शकता किंवा मग महाराष्ट्रात सर्वत्र बुक स्टोअर हे पुस्तक जे आहे ते पुस्तक अवेलेबल असणार आहे आणि या ठिकाणी पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच पाचशे बहात्तर जो आहे तो तुम्हाला वरदान ठरणार आहे नक्कीच घ्या आणि या संधीचा फायदा बघा मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे काही प्रश्न विचारले त्या प्रश्नाचं स्पष्टीकरण घेतलेलं आहे तुम्ही बघितलं नसेल व्हिडिओच्या लिंक आहे त्यावर क्लिक करून तुम्ही बघू शकता आता या व्हिडिओच्या माध्यमातून मराठी व्याकरणाचे जे काही प्रश्न विचारले गेलेले आहेत त्याचे स्पष्टीकरणासह उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी घेणार आहोत या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे जीके मराठी व्याकरणाचा तो आहे तीन नंबरचा आम्ही उद्या गावी जाऊ या वाक्यातील सर्व प्रकार ओळखा आता आम्ही उद्या गावाला जाऊ या ठिकाणी आम्ही म्हणजे स्वतःसाठी वापरला आहे आणि पुरुषवाचक आहे म्हणजे या ठिकाणी स्वतःसाठी वापरले जर असेल तर तो असणार आहे प्रथम पुरुषवाचक म्हणजे बोलणारा स्वतःचा जर एखादा वाक्यामध्ये उल्लेख करत असेल तर तो पुरुषवाचक असतं आणि तेही या ठिकाणी स्वतःचा उल्लेख करत असेल तर प्रथम पुरुषवाचक होतं ऑप्शन क्रमांक सी पुरुषवाचक याचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा जो प्रश्न आहे तो बघूया ओ हा स्वर कोणत्या प्रकारात मोडतो दीर्घ स्वरादी संयुक्त आणि अर्ध तर ओ हा जो स्वर आहे तो अ प्लस या ठिकाणी ओ जो आहे ना आ प्लस उ किंवा ऊ सॉरी अ प्लस उ किंवा उ आणि आ प्लस उ जर झालं तर तो औ होतो प्लस ऊ जर असेल तर तो काय होतो औ होतो आणि हा ओ आहे तर ओ काय या ठिकाणी अ आणि उ मिळून झालेला आहे म्हणजेच हा संयुक्त स्वर आहे दोन स्वर एकत्रित मिळून त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी संयुक्त स्वर याच या ठिकाणी योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया इतिश्री करणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा इतिहास सांगणे पूजा करणे शेवट करणे आणि वंदन करणे तर इतिश्री करणे म्हणजे ऑप्शन क्रमांक सी शेवट करणे याचं योग्य उत्तर आहे आणि याचा विरुद्धार्थी जर विचारला इतिश्री करणे त्याचं विरुद्धार्थी आहे श्री गणेशा करणे श्री गणेशा करणे म्हणजेच काय सुरुवात करणे यानंतर समोरचा जो प्रश्न आहे तो समोरचा प्रश्न बघूया या ठिकाणी मराठी व्याकरणाचा आठ नंबरचा प्रश्न आहे अपूर्ण विराम हे चिन्ह केव्हा वापरतात तर अपूर्ण विराम हा जो है। तो, तो तपशील स्पष्टीकरण द्यायचं असेल त्यावेळेस वापरलं जातं ऑप्शन क्रमांक बी स्पष्टीकरण द्यावे याचे असल्यास अपूर्ण विराम हे चिन्ह वापरतात या ठिकाणी योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा जो प्रश्न आहे तो समोरचा प्रश्न बघूया बारा नंबर राधा गाणे गात असे असे म्हणजेच भूतकाळातील क्रिया आहे त्यानंतर राधा गाणे गात असेल घटनेची पुनरावृत्ती आहे म्हणजे रीती काळ आहे म्हणजे रीती भूतकाळाचं हे वाक्य आहे ऑप्शन क्रमांक बी भूतकाळ याचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न खालील वाक्याचा प्रयोग ओळखा शिपायाकडून चोर पकडला गेला आता शिपाई या वाक्यातील कर्ताय कर्त्याला कडून प्रत्यय लागला कर्त्याला जर कडून प्रत्यय लागलेला असेल तर ते नवीन कर्मणी प्रयोगाचं वाक्य असतं ऑप्शन क्रमांक सी नवीन कर्मणी याचं नव योग्य उत्तर आहे लक्ष द्या कडून हा जर प्रत्यय लागलेला असेल कर्त्याला तर त्याचं उत्तर नवीन कर्मणी प्रयोग येतं यानंतर समोरचा जो प्रश्न आहे तो, तो समोरचा प्रश्न बघूया सोळा नंबर अमृताहुनी गोड नाम तुझे देवा हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे आता या ठिकाणी बघा अमृत अम्रुत, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा म्हणजे देवाला अमृताची उपमा दिलेली आहे म्हणजेच या ठिकाणी उपमेय जे आहे ते उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे काय उपमेय जे आहे ते उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवले आणि त्यावेळेस काय होतं व्यतिरेक अलंकार होतो ऑप्शन क्रमांक सी व्यतिरेक अलंकार याचं या, या ठिकाणी योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा जो प्रश्न आहे तो समोरचा प्रश्न बघूया यामध्ये बघा मराठी व्याकरणाचा समोरचा प्रश्न या, या ठिकाणी वीस नंबरचा जो समोरचा प्रश्न आहे तो समोरचा प्रश्न या ठिकाणी बघूया गर्जेल तो पडेल काय हे वाक्य कोणत्या वाकप्रकारात मोडते आता गर्जेल तो पडेल काय म्हणजे जो गरजेल तो पडेल काय असंही आपण याला गृहीत धरू शकतो तर ऑप्शन आहे मिश्र वाक्य विधानार्थी प्रश्नार्थी आणि केवळ वाक्य तर जो तो आला यामध्ये म्हणजे हे मिश्र वाक्य आहे ऑप्शन क्रमांक ए मिश्र वाक्य या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा जो प्रश्न आहे तो समोरचा प्रश्न बघूया <coughs> जहाज या शब्दातील ज वर्ण कोणत्या प्रकारचा आहे मृधान्य दंत तालव्य कंठतालव्याने अंतस्त तर जहाज म्हणजे ज जो आहे तो दंत तालव्य आहे ऑप्शन क्रमांक बी दंत तालव्य याचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न आई वडील कृष्णार्जुन हे शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे आता जी जर फोड केली आपण आई वडीलची तर आई आणि वडील आणि त्यानंतर पुन्हा जर कृष्ण अर्जुनची फोन फोड केली तर कृष्ण आणि अर्जुन तर हे कोणत्या समासाचं उदाहरण आहे तर हे द्वंद्व समासाचं उदाहरण आहे परंतु इतरेतर द्वंद्व समासाचं उदाहरण आहे ऑप्शन क्रमांक ए इतरेतर द्वंद्व याचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा जो प्रश्न आहे तो समोरचा प्रश्न बघूया पंचवीस नंबर खालील शब्द समूहासाठी नेमका शब्द सुचवा म्हात्या किंवा लंगड्या लुळ्या गुरांना पाळण्याचे ठिकाण त्याला काय म्हटलं जातं तर म्हातारे आणि लंगडे लुळे जे गुरं असतात त्यांना पाळण्याचं ठिकाण जे असतं त्याला म्हटलं जातं पांजरपोळ ऑप्शन क्रमांक बी पांजरपोळ याचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा जो प्रश्न आहे तो समोरचा प्रश्न या ठिकाणी बघूया तीस नंबर शुद्ध लेखनाच्या नियमानुसार पर्याय उत्तरातील शुद्ध शब्द कोणता आता हा जो शब्द आहे तो शुद्ध कशा पद्धतीने लिहिला जातो तर या ठिकाणी पहिली विलांटी आहे याला तर आध्यात्मिक बी नंबरचं जे ऑप्शन आहे आध्यात्मिक या ठिकाणी आज काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी यानंतर समोरचा जो प्रश्न आहे तो समोरचा प्रश्न बघूया मराठी व्याकरणाचा सदोतीस आम्ही कोण म्हणू काय पुस्ता आम्ही असू लाडके देवाचे दिधले असे जगते आम्हास खेळवाया या काव्यपंक्तीत कोणत्या अक्षरगण वृत्तात और... रचल्या आहेत तर कोणतं अक्षर गणवृत्त आहे तर यामध्ये आहे शार्दूल विक्रीडित अक्षर गणवृत्त ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे कारण हे जे काही शार्दूल विक्रीडित अक्षर गण आहे त्या गणामध्ये जे काही चरण असतात त्या चरणात एकोणावीस अक्षर असतात आणि यामध्ये एकोणावीस अक्षर आलेले आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी शार्दूल विक्रीडित अक्षर गणवृत्त या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा जो प्रश्न आहे तो बघूया खालीलपैकी विसंगत शब्द कोणता केशव माधव गोविंद आणि शिव तर केशव माधव गोविंद हे एकच नाव आहे परंतु या ठिकाणी शिव हे नाव या ठिकाणी वेगळं आहे ऑप्शन क्रमांक सी शिव याचं या ठिकाणी योग्य उत्तर हा बुद्धिमत्तेचाही प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारला जाऊ शकतो यानंतर समोरचा प्रश्न बघूया खालील वाक्यातील अधोरेखित उभ्यांवी अव्ययाचा प्रकार ओळखा सर्वात सातत्य म्हणजे हमकाश यश विकल्पबोधक न्यूनतबोधक विकासबोधक आणि स्वरूपबोधक हा तर त्याचा प्रकारच नाही आहे विकल्पामध्ये किंवा वा हे शब्द येतात त्यानंतर मध्ये न असे शब्द येतात परंतु स्वरूपबोधक म्हणजे त्यानंतर काय येतं त्या ठिकाणी म्हणजे म्हणून की जे हे शब्द यामध्ये स्वरूप मध्ये येतात त्यामुळे स्वरूप बोधक या ठिकाणी याचं काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे कारण सरावात सातत्य म्हणजेच हमकाशस म्हणजे हा शब्द या ठिकाणी उभयाव्य आहे आणि तो स्वरूप बोधक म्हणून वाक्या या वाक्यामध्ये आलेला आहे ऑप्शन क्रमांक डी स्वरूप बोधक याचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा जो प्रश्न आहे तो समोरचा प्रश्न बघूया बावन नाविक या शब्दाचा संधी विग्रह करा तर नाविक या शब्दाचा संधी विग्रह असणारा योग्य नऊ प्लस एक नाविक होणार आहे ऑप्शन क्रमांक बी नऊ प्लस इक याच या ठिकाणी योग्य उत्तर आहे त्यानंतर समोरचा प्रश्न बघूया आपल्या योग्यतेपेक्षा अधिक काम अंगावर घेणे या वाक्यासाठी समर्पक म्हण शोधा तर आपल्या योग्यतेपेक्षा अधिक कामांगावर घेणे ऑप्शन आहे सरडेची धाव कुंपणापर्यंत तो लहान तोंडी मोठा घास बी नंबरचं जे ऑप्शन आहे आपल्या योग्यतेपेक्षा अधिक कामांगावर घेणे म्हणजेच लहान तोंडी मोठा घास ऑप्शन क्रमांक बी लहान तोंडी मोठा घास या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा जो प्रश्न आहे तो समोरचा प्रश्न बघूया न न न बा य ही सर्व अक्षरे घेऊन एक अर्थपूर्ण शब्द तयार केला अशा शब्दातील शेवटचे अक्षर कोणते असेल आता या ठिकाणी कोणतं अक्षर तयार होईल मग न सॉरी नयन बान काय तयार होणार आहे नयन बाण हा अर्थपूर्ण शब्द तयार होणार आहे आणि शेवटी न हा या ठिकाणी काय असेल मग शेवटचं अक्षर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए याचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा जो प्रश्न आहे तो समोरचा प्रश्न बघूया सत्तर नंबर खालीलपैकी आणि हळूहळू तर हळूहळू हा या वाक्यामधील अभ्यस्त शब्द असणार आहे आणि तोही पूर्ण अभ्यस्त शब्द असणार आहे ऑप्शन क्रमांक डी अभ्यस्त शब्द हळूहळू या वाक्यामध्ये या ठिकाणी योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया शहात्तर कोणत्या विभक्तीचे प्रत्यय लिंगानुसार बदलतात द्वितीया तृतीया षष्टी आणि सप्तमी तर जे काही विभक्ती षष्टी विभक्ती आहे त्याचे जे प्रत्यय आहे ते लिंगानुसार बदलत असतात लिंगानुसार कसे बदलतात तर या ठिकाणी बघूया तो रामूचा भाऊ आहे ठीक आहे मग आता ठिकाणी लिंग जर चेंज केलं तोच्या जा जागी जर ती केलं ती रामूची बहीण आहे म्हणजे त्या ठिकाणी चा होता ठीक आहे मग या ठिकाणी चे आहे म्हणजे त्या ठिकाणी प्रत्यय बदलतात म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी षष्टी प्रत्यय षष्टी विभक्ती याचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया अठ्ठ्याहत्तर नंबर खालील अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा तो मुलगा अशोक्त आहे आता कर्त्यानंतर विशेषण आलाय म्हणजेच कर्त्याच्या नंतर विशेषण आलाय म्हणजेच विधी विशेषण म्हणतो आपण त्याला किंवा त्याला आपण उत्तर विशेषण म्हणतो तर या ठिकाणी कर्त्याच्या जर आधी आलं तर त्याला पूर्व विशेषण किंवा अधिविशेषण म्हणतात आणि कर्तेच्या नंतर आलं तर विधी किंवा उत्तर आता विधी किंवा उत्तर दोन्हीपैकी जर विधी ऑप्शन असेल तर त्या ठिकाणी ए नंबरचा ऑप्शन विशेषण अशक्त हा जो शब्द आहे वाक्यामध्ये तो विशेषण आहे ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी नंबरचा मराठी व्याकरणातला समोरचा प्रश्न विचारलेला आहे धातुसाधित व सहाय्यक क्रियापदाच्या संयोगाने बनणाऱ्या क्रियापदाला कोणते क्रियापद म्हणतात आता एखाद्या वाक्यामध्ये धातुसाधित आणि सहाय्यक क्रियापद आलेलं असेल उदाहरणार्थ बघूया मुले खेळू लागली ठीक आहे सॉरी मुले खेळू लागली आता या वाक्यामध्ये खेळू काय खेळ हा मूळ धातू आहे आणि त्याला प्रत्यय लागलाऊ म्हणजेच खेळू हे काय झालं धातु साधित झालं आणि धातु साधित व या ठिकाणी लागली म्हणजेच हे सहाय्यक क्रियापद झालं धातु साधित आणि सहाय्यक क्रियापद दोन्ही मिळून काय होतं तर संयुक्त क्रियापद तयार होतं ऑप्शन क्रमांक डी संयुक्त क्रियापद याचं योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न बघा मित्रांनो यादीच्या जिकेच्या स्पष्टीकरणामध्ये आपण एकोणनव्वदचा प्रश्न घेतला होता रवी कुमार दहिया कोणत्या खेळाशी संबंधित आहे ऑप्शन आहे नेमबाजी हॉकी कुस्ती आणि बॉक्सिंग तर आपण हॉकी उत्तर दिलं होतं पण ते उत्तर तू चुकीचं आहे कारण रवी कुमार दहया हे जे आहे ते कुस्तीपट्टू आहेत आणि ते कुस्ती या खेळाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक सी कुस्ती याचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे आणि ऑलिम्पिक जे काही झालं तर टोकियो ऑलिम्पिक दोन हजार वीसच्या दोन हजार एकवीसमध्ये जे काही आहे ऑलिम्पिक टोकियो जापानच्या त्या ऑलिम्पिकमध्ये त्याने कुस्ती या खेळासाठी पात्रता सुद्धा त्यांनी निश्चित केली होती त्याचबरोबर दोन हजार एकोणवीसच्या जे काही जागतिक कुस्ती स्पर्धा झाल्या होत्या त्यामध्ये त्यांनी काश्य पदक पटकावलं होतं आणि त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा ते हरियाणातील पानिपत हरियाणामध्ये राहतात ते हरियाणा राज्याचे हे खेळाडू आहेत रवी कुमार दही आणि कुस्ती या खेळाशी संबंधित आहे एवढं करेक्शन करून घ्या यानंतर समोरचा जो प्रश्न आहे तो समोरचा प्रश्न बघूया नव्वद पिपीलिका या शब्दाचा अर्थ सांगा बऱ्याचदा तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जातो पिपीलिका हा जो शब्द आहे याचा शब्दाचा अर्थ विचारला जातो तर पिपीलिका या शब्दाचा अर्थ आहे मुंगी ऑप्शन क्रमांक बी मुंगी याचा या ठिकाणी योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया पेरू पाव हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेले आहे तर पेरू पाव बटाटा तंबा हापूस पण हे जे शब्द आहे हे शब्द जे काही आहेत ते पोर्तुगीज या भाषेतून मराठीत आलेले आहे लक्ष द्या पेरू पाव तुम्हाला वारंवार विचारणारा पुन्हा एक शब्द आहे बटाटा तंबाखू हापूस आणि फनस तर हे पोर्तुगीज भाषेतून आलेला आहे ऑप्शन क्रमांक डी पोर्तुगीज याचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया मराठी व्याकरणाचा आय थिंक शेवटचाच प्रश्न आहे नव्याण्णव इमारती शब्दाचे सामान्य रूप होताना त्यास कोणता प्रत्यय लागतो आता इमारत ही ज्या हे जे नाव आहे त्याला इमारतला आपण काय म्हणतो इमारतीवर इमारतीने असं काहीतरी म्हणणार आहे म्हणजेच इमारती हा त्याचं काय होणार आहे सामान्य रूप होणार आहे आणि इमारत या शब्दाला ई हा प्रत्यय लागणार आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी ई प्रत्यय लागतो या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे बघा मित्रांनो अशा पद्धतीने एकत्रित जी के आणि मराठी व्याकरणाचे जे प्रश्न आहेत त्या स्पष्टीकरणासह आपण या ठिकाणी आहे यामध्ये तुम्हाला काय अडचण असेल बिलकुल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा नक्कीच तुमच्या कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद